तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत कशानंतर काय। आता कोणतीही कृती, आता एखादी गोष्ट करायची असली आपल्याला, एखादं काम करायचं असलं, तर पहिल्या प्रथम आपण कोणती कृती करू, त्यानंतर आपण कोणती कृती करणार, हेच आपल्याला थोडक्यात इथं समजवायचं आहे। मग आता पहिल्या चित्रामध्ये आपल्याला ते काय दिसत आहे, चित्राचे निरीक्षण कर, कृतींचा योग्य क्रम लाव। मग आपल्याला काय दिसत आहे, हा मुलगा नळाखाली काहीतरी धुत आहे, आता तो पेरू धुत आहे। तर आपण बाजारातून कोणतीही वस्तू विकत आणल्यानंतर प्रथम काय करतो, ती वस्तू धुतो, म्हणून या ठिकाणी हा एक क्रमांक असा दिला आहे। त्यानंतर आपण काय करतो, धुतल्यानंतर ती वस्तू चाकूने कापून घेतो, म्हणून या ठिकाणी काय केलं आहे, दोन नंबर दिला आहे। त्यानंतर काय करतो, आपण खातो, या कृतीमध्ये, या चित्रात आपल्याला ती कृती दिसत आहे, म्हणून या ठिकाणी तीन हा नंबर दिलेला आहे। त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचे आहे, खालील या दोन आणि तीनमध्ये काय करायचे आहे, क्रम ठरवून आपल्याला क्रमांक लिहायचा आहे। आता ह्या पहिल्या चित्रामध्ये आपल्याला काय दिसतो, एक मुलगा शाळेत निघालेला आहे, दुसऱ्या चित्रात काय करतोय, तो झोपलेला आहे, तिसऱ्यात तो मैदानावर खेळत आहे। म्हणजे यात काय कृती झालेली असेल, काय क्रम झाला असेल, तो मुलगा प्रथम काय झाला असेल, शाळेमध्ये गेलेला असेल, म्हणून इथे एक क्रमांक द्यायचा। त्यानंतर तो शाळेच्या मैदानावरती खेळलेला असेल, म्हणून ह्या चौकोनात काय लिहायचे, दोन। त्यानंतर तो घरी आल्यानंतर या चित्रामध्ये काय दिसते आपल्याला, चंद्र चांदणे हे खिडकीतून आपल्याला काय दिसत आहे, म्हणजे तो काय झाले, रात्र झालेली आहे, आणि रात्री तो काय झाला आहे, झोपून गेला आहे, म्हणून या चौकोनात आपल्याला काय लिहायचं आहे, तीन नंबर। हा त्याचा दिवसाचा क्रम लिहिलेला आहे आपण कृतीतून। प्रथम त्यानं काय केलं असेल, शाळेत गेला असेल, शाळेतून तो मैदानावरती खेळला असेल, खेळून घरी आल्यानंतर सगळं काम आटपून तो काय केला, झोपी गेलेला आहे। त्यानंतर आता आपल्याला तिसऱ्या चित्रामध्ये काय दिसत आहे, इथे गॅस पेटलेला दिसत आहे, त्यावरती पातेल्यात काहीतरी उकळत आहे। त्यानंतर इथे एक मुलगी दिसते, ती काहीतरी पिते, आणि या चित्रामध्ये काय दिसते, एक स्त्री आहे, म्हणजेच या मुलाची ती आई असू शकते। ती काय करते, भांड्यातून कपामध्ये दूध ओतते, म्हणून आता ह्या चित्राचा क्रमांक आपल्याला लावायचा आहे। मग आपण दूध पिताना काय करतो, सर्वप्रथम ते दूध काय करतो, आपण गरम करतो, म्हणून ते एक क्रमांक द्यायचा। त्यानंतर या मुलीची आई त्या मुलीला काय करत आहे, दूध कपामध्ये ओतून देत आहे, त्यानंतर ही मुलगी काय करते, दूध पीत आहे। हेच आपल्याला यातून शिकायचे आहे, सर्वप्रथम कोणता क्रम येतो, त्यानंतर कोणती कृती केली जाते, त्यानंतर कोणती करतो, हे आपल्याला या चित्राद्वारे शिकायचं आहे।